धक्कादायक बातमी नाशिकच्या गंगापूर पोलीस चौकीतच पोलिसांची ओली पार्टी चार पोलिसांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आलेल्या धक्कादायक बातमीनुसार नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डी के नगर पोलीस चौकीत रात्री अकराच्या सुमारास चार ते पाच पोलीस कर्मचारी ओली पार्टी करताना आढळून आले चौकीत तक्रार दाखल देण्यासाठी नागरिक गेले असता हा प्रकार उघडकीस आलाय शिंदे नामक व्यक्ती टवाळखोरांची तक्रार देण्यासाठी या डी के नगर पोलीस चौकीमध्ये गेले होते तेव्हा पाच ते सहा पोलीस कर्मचारी दारू पित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी लगेच आपलं मोबाईल काढून या पोलिसांचं चित्रीकरण केलं संतापलेल्या पोलिसांनी शिंदे यांना मारहाण करत तिथून पळ काढला यामध्ये चक्क पोलीस चौकीतच ओली पार्टी करत तक्रारदाराला मारहाण करणाऱ्या चार पोलिसांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे मात्र त्यासाठी आमदार सीमा हिरे यांना पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करावी लागली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आमदार हिरे यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडे समोर मद्यपी पोलिसांची तक्रार केली पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराला कशी वागणूक दिली याची कैफयत त्यांनी मांडली त्यानंतर आयुक्तांनी इतर चौक्यांचाही आढावा घेऊन तेथील काम ठीक नसेल तर त्या बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले मात्र एकीकडे जिल्ह्यात चोरांचे सत्र थांबताना दिसत नाही गेल्या दोन महिन्यात तर लागोपाठ दरोडे पडले त्यापूर्वी झालेले खून यामुळे नाशिकमध्ये गुन्हेगारीत होणारी वाढ पोलिसांनाही आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक